बाळूमामांच्या नावानं चांगलं या मालिकेत बाळूमामा पुन्हा नर्मदेच्या नवऱ्याच्या म्हणजेच चंदनच्या स्वप्नात जातात. ते त्याला समजावतात. त्यानंतर चंदन नर्मदाचं नाव घेत उठतो. त्याचे आई वडील त्याला विचारतात. तो त्यांना, मी नर्मदेला शोधायला जातो, मला दुसरं लग्न करायचं नाही, असं म्हणतो. त्याचे वडील मांत्रिकाकडे जायचं का विचारतात, पण चंदन नकार देत नर्मदेला शोधायला जातो. सत्या बाळूमामांना प्रश्न विचारते की एवढे दिवस झाले तरी हिचा नवरा आला नाही. त्यावर मामा, तुला हिचं ओझं झालंय का असं विचारतात. यावर गंगूताई ही सत्यवाची बाजू घेत ही परक्याचं धन आहे असं म्हणते. कन्नमा त्यावर गंगूताईला गप करते. नर्मदा मामांना, मी तुमचं ऋण कधीही विसरणार नाही, पण तुम्हाला माझ्यामुळे त्रास नको असं म्हणते. यावर मामा, आजच्या संध्याकाळपर्यंत थांब आणि मग बघ असं म्हणतात. इकडे नर्मदेचा नवरा तिला शोधायला निघतो. मी नर्मदेला घेतल्याशिवाय घरी जाणार नाही हे तो स्पष्ट करतो. त्या स्वप्नातल्या माणसाचं मला पटतंय असंही तो म्हणतो. तो तिला शोधत निघतो. मग तो नर्मदेच्या आई वडिलांकडे जाऊन पोहोचतो, पण ती तिथेही नसते. मग ती कुठे गेली म्हणून तिचेही आई वडील चिंतेत पडतात. इकडे चंदनही घरी आला नाही, त्यामुळे त्याचेही आई वडील चिंतेत पडतात. तळावर मामा गुणू आणि मंगळूला जास्तीचा प्रसाद बनवायला सांगतात. सोबतच नर्मदेसाठी चांगली कापडं आणली का हे सुद्धा विचारतात. आज तिची पाठवणी करायची आहे असं ते म्हणतात. इकडे चंदनच्या घरी नर्मदाचे सासरे तिच्या सासूला पोरगीला बाहेर काढलं तेव्हा काही नाही वाटलं का असं विचारतात. गावातली सगळी विचारतायत, इथे राहणं कठीण झालंय असं म्हणतात. इकडे चंदन बाळूमामांच्या चरणी येतो. त्यांचे रूप पाहून चंदनला सगळं आठवतो. तो मामांना म्हणतो, तुम्हीच माझ्या स्वप्नात आला होतात ना, तुम्हीच मला वाट डावली ना, मी तुम्ही सांगितल्याप्रमाणे नर्मदेला घ्यायला आलो आहे असं तो मामांना म्हणतो. यावर मामा नर्मदेचा वनवास संपला असं म्हणतात. तेवढ्यात तिथं लाकडं गोळा करायला गेलेल्या नर्मदा संघ सर्वजण येतात. नर्मदा ते पाहून रडायला लागते. ती मामांचा आशीर्वाद घेते. मामा तिला, तुला मुलं होतील असा आशीर्वाद देतात. मग नर्मदा आणि चंदन दोघंही त्यांच्या घराकडे जायला निघतात. आता यापुढे काय घडणार यासाठी बघत राहा बाळूमामांच्या नावाने चांगले मालिका संध्याकाळी 7:30 वाजता कलर्स मराठीवर. आणि अशाच एपिसोड अपडेटसाठी पाहत राहा अल्ट्रा मराठी बज.